वाट ट्रैक वरती एवढेच विनय येतात शिरगाव संघाकडनं आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव विवेक फलंदाज आतिश पहिला बॉल अनसाइडला हट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये त्यामुळे स्वतः एसटी रक्षक चेंडूवरती येतात शॉटच्या फाइंडिंगला चांगलं सिच्युएशन पाहायला मिळतंय लँग्वेजच्या रूपात एक दोन स्कोरकार्ड वरती ऍड केली जाईल स्ट्राईक मध्ये रोटेट होती बरेचसा विवेक शेलर कडे टीमची टोटल फटका स्पेलची सुरुवात इथे मध्ये चांगली केली करून आहे ना पण एकदा त्याच दिशेने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकदा तर अंकित दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता वगैरे दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते विवेक शेलरच्या माध्यमातून धावा नक्कीच स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल आणि पंचांचा इशारा ऐकवायच्या रूपात दोन धावा टीमची टोटल फलकावरती तीन धावा चांगली गोलंदाजी पहायला मिळते गोलंदाज विनयच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय गोरी फलंदाजांच्या माध्यमातून कोटाने भेटवेल त्या विकेट पाहायला मिळाली या चेंडूवरती खूप चांगले धावगती राखत असताना यावेळेस मात्र एज लागते त्या खडवणच्या दिशेला फिल्डर दोन म्हणून धाव पडत येते अडवण्यामध्ये इथे यश आले चेंडू उत्तम ट्रेक करते या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल बॉल फेकली जाते म्हणून फलंदाजांच्या माध्यमातून सिंगलच्या मदतीने ते विकेट टपल करती चार या आकड्यावरती विदाउट लॉस कोणत्या प्रकारचा मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही या चांगली गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून विनय फोर विकेट मारा करेल त्यावेळेस हाफ टक्कर बॉल होता आणि हा बॅट खेळण्याचा प्रयत्न जर झाला होता फलंदाज अतिशचा पण तो टप्प्यात पडल्यानंतर बॉल मात्र थोडासा खाली राहिला आणि निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये टप्पर निर्दम चेंडूची सांगता इथे होत असताना त्यांची रिटर्न फलकावरती फक्त चार धावा दोन चेंडू शिल्लक असतील पण एकदा त्या दिशेने आडवे बॅट खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज यज्ञेशचा परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये यतीश शेलर आणि विवेक शेलर अशी सलामीची जोडी मैत्रीच्या आत मध्ये आपण पाहू शकता साठी इन वरती यतीश शेलर नमस्कार इन वरती विवेक शेलर ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आडवा झाडू फिरवण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला आणि निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये लागोपाठचा तिसरा गोल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परत विनयच्या गोलंदाजीवरती एंड ऑफ द सक्सेस ओव्हर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर खूप चांगली ओव्हर इथे मध्ये आपल्याला पाहायला मिळाली फक्त आणि फक्त चार धावा खर्च करत असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज विनय खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली डायरेक्ट ट्रॅक वरती एवढेच संघी कोट्यातील दुसरा व्यक्ती पहिला षटक हाताळण्यासाठी भूषण हायवेड कडे सज्ज होतील भूषण स्टार्टिंग एंड वरती टेनिस क्रिकेट जगताच एक मोठं नाव विवेक शेलर ओव्हरने एवढीच दिशा पाहावी लागेल नक्कीच अंपायर सिग्नल इज व्हाइट बॉल व्हाइट बॉल ने इथे मात्र सुरुवात करत असताना भूषण एक्स्ट्राच्या रूपात एक स्कोर कार्ड ऍड केले जाईल पाच धावा सिंगल कंप्लीट केले असताना सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल सहा धावा सिंगल डबल इथे मात्र प्राधान्य दिलेलं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही मोठ्या फटका इथे मात्र लगावण्यात
शाळेला नाही दोन्ही फलंदाज झाला और विकेट भूषणचा हा बॉल यावेळेस मात्र वडीशिल्लोच्या दिशेला उडवलाय तिथे होतो फिल्डर वर तो फक्त म्हणून होते दर्शक चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार बऱ्याच काळानंतर यावेळेस षटकार आला फलंदाज यतीशच्या बॅटमधनं तुमची टोटल फलंदाजी जाऊन पोहोचतीय बारा बाबा यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला यावेळेस थर्डमॅनच्या दुसऱ्या फिल्डरमध्ये थोडस हिट झाले आणि इथे मात्र अंतिम टप्प्यावर चेंडूला अडवण्यात यश आले या दरम्यान चेंडू उद्धव फेक करतील तीन धावा इथे मात्र वरून फलंदाजांच्या माध्यमातून मोटरने भेटली तर विकेट ही धावाच्या मदतीने टीम टोटल फलंदाजी 15 धावा शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या मदतीनं टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना 21 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज विनयने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी हा देखील चेंडू षटकावर आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डर दूरवरून धावत बघत आले होते थोडेसे फंबल झाले चेंडू वरून फेक दिल्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पुढे आणि बिटवीन द विकेट दोन धावा ब्रेक शेलरच्या माध्यमातून इथे मात्र काढण्यात आले तिथे मीटर फलकामध्ये 33 धावा अंतिम चेंडू शिल्लक असेल स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता तिथे टोटल फलकामध्ये 33 धावा स्टॅकिंग इन मध्ये फलंदाज ब्रेक उर्दू विकेट बरात या हेलिकॉप्टर उडवलाय पाहिजे लँड कुठे होईल चेंडू मात्र वैदिश लोक आपला सीमारेषा पार विवेकच्या बॅट मधन धरेगदार षटकार बॉल द्या बॉल भाऊजी बॉल द्या ना बॉल पाहिजे बॉल भाऊजी बॉल या षटकाचा विचार केला तर अतिशय खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नाही फक्त आणि फक्त 4 धावा फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले होत्या दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 25 धावा खर्च करत असताना खराब गोलंदाजी गोलंदाज भूषणच्या माध्यमातून यापुढे इनेट नंबर 3 वरती आपण पाहू शकता गोलंदाज रोशन सागी कोट्यातील तिसऱ्या ओव्हर टू प्रॉडक्ट हाताळण्यासाठी राईट राऊंड विकेट मार्गातील हायवेंड गण सज्ज होतील गोलंदाज रोशन रोशनला पण एकदा ज्या फलंदाजाने षटकार दाखवला तो फलंदाज शेणार यावेळेस मात्र त्यांचा इशारा एकदम तिथे लाऊड आपली खेळी केली होती यावेळेस कटाक्ष चांगला होता पंचांकडे परंतु पंच यांच्या पुष्पासाठी ठाम होतो इथे मात्र घरीच्या नजरेने निहारत असताना एक त्याच्या रूपात एकदा स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल टीम टोटल फलकावरती 31 धावा
15 विकेट। फिर एक टेस्ट आचर पर एक टेस्ट स्कोर लाइन में दी ऐड की गई टीम की टोटल पर कवर दी 35 धावा। थोड़ी सी खराब बोलने जब ले पाया तो जो बोलता है जरूर से चमाट मत ना एक टेस्ट आचर पर दी मतलब दोनों टेस्ट स्कोर गड़ होती ऐड की गई टीम की टोटल पर कवर दी 32 धावा। अजून पाच चेंडूचा या षटकातील खेळ शिल्लक तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना वर दुबकीने एवढेच पुन्हा एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट बायडिशी लॉंग ऑफला फिल्डर गुणे आले चेंडू देऊन तो टेक करतील एनर रन पुन्हा एकदा दोन धावा फक्त उघडले जातात तुरुपर्यंतच्या माध्यमातून सिंगल डबल न देखील तितकंच प्राधान्य देण्यात दोन्ही फलंदाज दोन धावा आल्या स्कोर कार्ड वरती टीमची टोटल फक्त वरती 34 धावा विदाउट ब्लास्ट। हॅलो गुड मॉर्निंग दोन्ही प्रबंधांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टार्टर हिट करतो फलंदाज विकेट ओव्हर द विकेट ने ज्या वेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय मोठा ब्लास्ट फलंदाज विवेक शिलारच्या बॅट मधला ज्या वेळेस क्षेत्र निवडलंय व्हाईटिश लॉंग ऑनच्या दिशेला मोठा षटका 3 बॉल 40 षटकातील तीन चेंडू शिल्लक तीन ची टोटल फलका वरती 40 धावा। त्यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय त्यावेळेस हेलिकॉप्टर आउट ऑफ द पार्क डाउन लँड होईल फलंदाज विवेकच्या बॅट मधून दुसरा तडाखा षटकार चांगल्या फलंदाजी फलंदाज विवेकच्या माध्यमातून असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल परंतु जबरदस्त फलंदाजी विवेक शिलारची त्याच खेळासाठी चांगलं होतं विवेक शिलार हा क्रमांक धारण करत असताना पहिल्याच्या 8 मध्ये विवेक शिलार नावाचं वादळ लोअर फुटर्स बॉल आणि तिसरा बॉल पाहिजे जाईल का सीमापार आणि यावेळेस मात्र खूप चांगला झेल इथे मध्ये टिपण्यात यश आलं डीप फाइंड गेला झेल टिपला आणि मोठा मासा इथे मात्र गाळा लागत असताना त्याचा क्रमांक पहिला लागेल खालील टीमला विवेक शेलरच्या रूपात फलंदाज आले गोलंदाज रोशनला इनिट नंबर 3 वरती वन डाउन चा फलंदाज आपण पाहू शकता शुभम मित्र स्ट्रायकर एंड वरती षटकातील अंतिम चेंडू शिल्लक वरील ट्रॅक वरती एवढे सपोर्ट विकेट फलंदाज रोशन यावेळेस अनसाईड ओपन करण्याचा प्रयत्न बॅटर पाचा सफल होत नाही या चेहरे विकेट जाऊन चेंडू आदळलाय जेदरवर मात्र लिक्विडच्या रूपात नक्कीच एक धाव स्कोर कडे होती ऍड केले जाईल त्यांची टोटल जाऊन पोहोचते फरका पडते 47 धावा फोर नंबर तिसरी झाली कंप्लीट आणि तीन षटकाच्या अखेर स्थिती टोटल फरका वरती 47 धावा। हरवली
तर बघून ट्रॅकवरती एवढेच पाहू शकता आपण सुनील येतोय शिरकाव संघाकडनं शुभमती भविष्यात जोखीम पत्करायला शिका जिंकला तर नेतृत्व आणि हरला तर मार्गदर्शन करा सलामीला एकदा बरोबर द्या वर द विकेट वर द विकेट आपल्या कडे बॉल अनसाईडला पण करण्याचा प्रयत्न बॅटिंग बाजूवरती संपर्क होत नाहीये एक काढून आवड झाला ना शिल्लक असतील तर नेक्स्ट मॅच मालेगाव संघ संघानायक आपण यायचं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट रिची इलेव्हन देसाई संघ आपण तिकडे या व्यासपीठावरती आणि विकेट सुरू करायचं आहे यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्टोक खेळण्याचा प्रयत्न भेट होत खरंच बात इथून मात्र प्रथम सत्र संपुष्टात आले त्यांची टोटल आपण फलकावरती पाहू शकता 60 धावा द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चेस करत असताना 100 धावांचा मला म्हणता टार्गेट इथून मात्र चेस करावं लागेल टीमला काय घडतं ऐकण्यासाठी आपण जाऊया
आमचे साथी समालोचक माइनर गावचा एक गोड आवाज राहुल भोयरेंस करे धन्यवाद गोड नाही रे कर्कश ठेवलं का होतील का खुश आता पंकज ठेवलं शेटणी डिग्री याला व्हॉट्सअपला लोकांना वाचता येत नाही त्याला कळशील काय सॉरी भाई कोणाची मॅच आता ती नाही देसाई देसाई मला लोचन बॅट्समन ने चेतन चेतन मोहन चेतन ना बॉलर को नहीं यतीश ए चांदी का भाऊ का मोहन चांदी का भाऊ का चांदी का भाऊ का मोहन बाय आय लाजेस भवीर जा लाजेस आयडी कार्ड वरच नाही पावसात चालत रे थँक्यू सो मच राहुल तुझ्यासाठी टार्गेट 61 चा टार्गेट 61 बनवायचे दोन सर मी फलंदाज मैदान शर्माने चेतन आणि मोहन दोन सरवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात यतीश फलंदाज ओव्हर द विकेट ना 61 चा टार्गेट आहे सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे शुड बॉलिंग साठी ओव्हर द विकेट ने फलटा दशास्त्र सोबत येतात
61 चं टार्गेट आहे ज्या अनुषंगाने सुरुवात व्हायला होती तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वरती येतोय हा पहिला षटकार. मोहननी मारला ना रे का चेतन? चेतनच्या पाठमधून षटकार फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण देखील. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बॉलचा इशारा अंपायरचा आला. एक्स्ट्रा धाव अंकित गेली. जर स्कोर कार्ड वरती संघाची धाव संख्या स्कोर बोर्ड वरती 7. पुन्हा दोन रसा फटका. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एक धावी जमेल. एखादा विषय मदतीने संघाची धाव संख्या 8 वर. स्कोर बोर्ड वरती षटक दरम्यान पहिला फलक यजीचा पाहायला मिळतो. विजयासाठी 61 चं टार्गेट आहे. चेतन आणि मोहन दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट ना खूप चांगला फटका स्मारकाच्या माध्यमातून. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. कुठली चूक मात्र होणार नाहीये. फलंदाजाला गेली फलंदाजाला मैदानाच्या बाहेर मारणार हा पहिला मोठा धक्का. मैदानाच्या आतमध्ये बाहेर झालेच फलंदाज मोहन बंटी. ये धावाला लिहिये पराबोध छाये खाली गेला. किती टार्गेट आहे बंटी. यावेळेचा हा फटका आमित आहे. फुल टॉस ला पाठवला ऑन साइड ला. ओली हिल बाउंड्री लाइनच्या बाहेर. धावसंख्या 14 वर. संख्या 14. 61 चं टार्गेट आहे. त्याच्या अनुषंगाने बॅटिंग आता मात्र सुरू झाली आहे. मैदान अशात मध्ये अटॅक करत असताना यतीश वरती दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका स्मारकाच्या माध्यमातून. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फील्ड करेपर्यंत एक धाव येत नव्हे. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती आता पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. शिरगाव संघ देखील एक चांगला संघ या विभागात प्रयत्न नक्कीच करतील या मॅच मध्ये. चेतन बॅटिंग इन ला. दरम्यान एकच जागी नमेल. एखाद्या विषय मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकासाठी कम्प्लीट झालाय आणि पहिल्या षटकासाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16. एक गडी बाद थोडासा वेळ कमी घ्या खाली संघ. फिल्डिंग आपण लगेच लावून घ्यायची ना. सामना सुरू झाला. किती रन दिले? विवेक शेलार सेकंड ओव्हर मध्ये संघाच्या धावसंख्या पहिल्या षटकाच्या 30 स्कोर बोर्ड वरती 16 पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली. 61 चा टार्गेट या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी सुरुवात षटकाराने झाली होती. मात्र स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवली आहे. चेतन एक आपला आक्रमक फलंदाज आहे शिरगाव टीमचा. चांगला फटका ऑफ्रेला. डीप मध्ये स्लीपर कव्हरला फिल्डर तिथे उपस्थित आहेत. एक धावीत नमेल. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 वर आपल्याला पाहायला मिळते.
ओवर द विकेट ना पुढचा चेंडू गती कमी केली फटका चांगला कुठपर्यंत चेंडू पाठवला बाउंड्री लाइनच्या बाहेर जबरदस्त आपल्याला हा फटका पाहायला मिळतो अशीच बॅटिंग करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर म्हणजे विवेक शेलार बंदी झाले 11 मन चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर षटकार थांबून टाकलं त्यांनी मी थांबून मारला बघलं का त्यांनी थांबून टाकला बघले बघ ना बघितलं संपला करावी मग फास्ट आहे भाई रबर बॉल आहे फटाफट टेनिस ला दाखवलं भेट ना तो वाकडा तिकडे संघाचे धावसंख्या 6 जाते पुढे धावसंख्या 23 वरती खेळा देखील एक अप्रतिम खेळाडू अप्रतिम गोलंदाज आहे देखील प्रयत्न असेल कम बॅक करण्याचा उपद विकेट पुढचा चेंडू दरम्यानचा आधी विकेट चेंडू आपण बघतोय साइडला खेळण्याचा प्रयत्न होता एकादाबीच्या मदतीनं संघाचे धावसंख्या 24 वरती आपल्याला पाहायला मिळते 24 इन अबाउट 24 स्कोर बोर्ड वरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असते खालींच्या गेन्स शिरगाव सेकंड इनिंग मध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करतोय सौरव ट्रॉफी 2021 चा असा हा दुसरा दिवस ओव्हर द विकेट पुढचा बॉल गती कमी केली फटका भरपूर चांगला आहे नटराशाने खेळले डीप मध्ये तो फिल्डर उपस्थित फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे चेंडू एकाच अक्षेने उचलून फिट केला जोपर्यंत फक्त एकच धाव मिळते षटकाराच्या नंतर मात्र विवेक शेलार आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 25 धावा स्कोर बोर्ड वरती एक खेळाडू बाद झालाय 61 टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 14 चेंडू अजून 36 धावांची गरज सामना अजून बॅलन्स आहे ओव्हर द विकेट हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावरती 26 वरती आपल्याला पाहायला मिळते 26 ओव्हर द विकेट ना सांगली गोलंदाजी डॉट बॉल ओव्हर द विकेट ना हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय बॅट बॉल एकूण 2 षटकांचा खेळ देखील झाला कम्प्लीट आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 26-26 प्लीज तिसरं षटक फुल टॉस आहे नटराज स्टाईल यावेळेस केलं ऑनड्रेस हा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत फिल्डिंग आहे दरम्यान चांगली झाली आहे तिकडे जावेत नमेल बॉलर पण आहे निखिल षटकामध्ये गोलंदाज संघाची धावसंख्या 27 धावा स्कोर बोर्ड वरती अजून विजयासाठी संघर्ष भरपूर मोठा करायचा 11 चेंडू शिल्लक आहे 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 11-34 इक्वेशन ओव्हर द विकेट या दरम्यानचा हा फटका अमित खेळल्यात विसामिंग शॉट विविध भरपूर वेगाने तिथे आले चेंडू वरती आणि जेल तर मात्र ड्रॉप झाला तोपर्यंत मी दिला 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते धावसंख्या 29 29 स्कोर बोर्ड वरती तिसरा षटकाचा खेळ मार्ग असतो ओव्हर द विकेट
दरम्यानचा हा आधी केला आपल्याला भरपूर चांगला चेंडू पाहायला भेटला. पाच चेंडूंचा पूर्णपणे फलंदाजाला बीट करत असताना चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट फलंदाजी करत असताना चांगला विकेट आपल्याला पाहायला मिळतो सरस्वती स्पोर्ट्स खालीन टीमच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आहे 30 वर. नऊ चेंडूंनी विजयासाठी अजून 31 धावांची गरज. 31 फुल टॉस आहे. फटका देखील तेवढा चांगला खेळ आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष करत असताना मात्र येतोय हा संघर्षमय षटकार. आठ चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. मालेगाव टीम प्रथम फिल्डिंग करणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला. चला देसाई संघ आपण लवकरात लवकर खेळाडू कक्ष मध्ये या. वेळ न घेता प्लीज पुढे सहकार्य करा. या षटकाराने नक्की जर कमाल केला असेल डॉट टीम ना. प्रयत्न अजूनही सुरू आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा देखील फटका भरपूर उंच गेलाय. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. जज करत आहेत जेलची संधी कॉलिंग नसल्या कारणाने मात्र जेल झाला ड्रॉप. दोन धावा इथं मिळतील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. सात चेंडू आणि विजयासाठी 23 धावेची गरज. हा चेंडू मात्र भरपूर महत्वाचा आहे. या चेंडूवरती फटकाला तर मॅच आपल्याला तीन षटकामध्ये भरपूर चांगली पाहायला मिळेल. हा चेंडू डॉट आता पुन्हा एकदा माझा शिरगावटी मोठी दबाव बनवू शकेल. प्रयत्न सुरू आहेत. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फलंदाज चेतन आणि पंटी शब्दाला पाहायला मिळते. दोघेही चांगले फिनिशर आहेत. प्रयत्न नक्कीच करते रमकांना अंतिम टप्प्यापर्यंत. सात 23 इक्वेशन. ओव्हर द विकेट. फक्त दिशा दिली स्कोर ऑफ द विकेट. फिल्डिंग बघा आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. ओव्हर थ्रो मात्र झालाय. दोन डाव मात्र येत नाही मिळतील. धावसंख्या 40 धावा. विजयासाठी 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक 6. देसाई संघ आपण यायचं प्लीज इकडे या साईडला. परत ते मधून येतील. परत वेळ जाईल मॅच झाल्यावर त्याची बॅटिंग. हा मग ते बघून ना बघू संध्याकाळी आपली मीटिंग आहे त्या कोंडेश्वरच्या याच्यावर मंदिरावर. बोला ना जेवण त्याला. विवेक दळवी आले गोलंदाज. 6 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 6-20 इक्वेशन. अजूनही सामना संपला नाही. अजूनही या मॅच मध्ये भरपूर काय होणं बाकी आहे. दादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा कमा करून देऊ शकेल शेगावटींना राऊंड विकेट ना. हा चेंडू या दरम्यानचा पुन्हा टाकावा लागेल. खराब चेंडू आहे. खराब गोलंदाजी. 6 चेंडू 19 धावांची गरज. मॅच मध्ये 2 चेंडू आपल्याला खराब पाहायला भेटले. गोलंदाज या षटकामध्ये विवेक दळवी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चांगला फटका. कोणचा जबरदस्त पॉवरफुल हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी मगाशीच वर्णन केलं की ही दोन्ही जे खेळाडू आहेत ते चांगले फिनिशर आहेत.
आणि आता मात्र सामना फिनिश करण्याचा प्रयत्न हा संघर्षमय षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 48 वरती इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. एनर्जी चेंडू शून्य गेट 5 आणि विजयासाठी 13 धावेची गरज. 5-13 चं इक्वेशन जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळतीय. नेट टू नेट आपल्याला मॅच पाहायला मिळतीय. दोन्ही ही संघ मात्र मोठा संघर्ष करत आहेत विजयासाठी. जबरदस्त क्रिकेट. राऊंड विकेट ना पुढचा चेंडू फॉलो केला फलंदाजानं. म्हणजे लाईन चा जर विचार केला तर लाईन आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. डॉट 4-13 चं इक्वेशन. प्रत्येक चेंडूच्या नंतर प्रत्येक डॉट चेंडूच्या नंतर प्रत्येक षटकारा चौकारानंतर तुम्हाला इक्वेशन वेगळं पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 4 चेंडू 13 धावांची गरज. कीपर झाले पीच. या चेंडू वरती एखादा मोठा फटका आहे नव्हता गरजेचा. +1 या दोन धावा 50 कम्प्लीट. 11 धावेची अजूनही गरज. जबरदस्त आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतो. नेट टू नेट आपल्याला मॅच पाहायला मिळते. संघर्ष मात्र सुरू आहे. जबरदस्त आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पडिया परिसरातून आलेल्या सरस्वती संघ खालीन त्यांच्या गेस आपण बघतोय. दरम्यान शिरगाव संघ याच विभागातील एक नामवंत संघ. दोघांमध्ये मात्र भरपूर मोठा संघर्ष विजयासाठी. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. 4 चेंडू विजयासाठी 11 धावीची गरज आहे. करू या मरू डुवान नाही. जिंकले तर स्पर्धेमध्ये राहाल. हारले तर मात्र पुढल्या वर्षी पुन्हा आदर्श करावा लागेल. जे काही करायचं आहे ते करायचं 4 चेंडू मध्ये करावा लागेल. 4 चेंडू मध्ये 11 धावा बनवल्या तर शिरगाव संघ पुढच्या फेरीमध्ये. 4 चेंडू मध्ये 11 धावा रोखल्या खालीन टीम पुढच्या फेरीमध्ये. खालीन की शिरगाव कुठला संघ असेल पुढच्या फेरीमध्ये. 4 चेंडू विजयासाठी 11 धावीची गरज. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल सामना. राऊंड विकेट ना समोर खेळले. फटका चांगला आहे. मध्ये फिल्डर तिथे उपस्थित. फिल्डिंग चांगली झाली आहे. एक झाली कमेल. सिंगल डबल धाव देखील महत्वाचे आहे. दूर बघा विवेकला देखील दाखल झालाय. एवढं इझिली हा सामना सोडला नाहीये. ते देखील संघर्ष करते. 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावीची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. शिरगाव विरुद्ध खालीन. राऊंड विकेट पुढचा चेंडू. अंडर बॉक्स चालण्यामध्ये चेंडू टॅप झालाय. जास्त दूर जाणार नाही. फक्त एकच धाव. दोन चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 9 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचा आहे. मोठा फटका आला तरच आपल्याला मॅच अंतिम चेंडू पर्यंत चांगली पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे विवेकनं या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी केली. एक षटकार जरी आला असेल त्याच्यानंतर मात्र जबरदस्त कमाल. दोन चेंडू 9 धावांची गरज. राऊंड विकेटनं हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाइट बॉल. दोन चेंडू आणि 8 धावीची गरज. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. अंतिम टप्प्यापर्यंत हा सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळतोय. 2-8 चे इक्वेशन या मॅच मध्ये. विवेक आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. बंटी आणि चेतन देखील चांगले बॅटिंग केली आहे. हा चेंडू भरपूर चांगला आहे आणि या चेंडूची गरज देखील होती. आता मात्र एक चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 8 धावा. 1-8 चे इक्वेशन या मॅच मध्ये. एखादा चमत्कारच मात्र शिरगाव टीमला हा सामना जिंकून देऊ शकेल. 1-8 चे इक्वेशन. विवेक राऊंड विकेट ना